नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे आता आषाढी एकादशी आलेली आहे, त्याच्यामुळे इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला बरंच महत्व आहे। सगळेच घरातले लहान मोठे सगळ्यांचाच त्या दिवशी उपवास असतो। तर खिचडी काय आता बरेच लोक खात नाहीत, कोणाला त्रास होतो खिचडीमुळे, त्याच्यामुळे आज आपण एक वेगळा पदार्थ बनवूया। आपण आज बनवणार आहोत भगरीचे डोसे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण काय काय घेतलेलं आहे ते। भगर आपण अर्धा तास भिजवून घेतलेली आहे, एक वाटी भगर घेतलेली आहे, थोडासा बटाटा उकडून घेतलेला आहे। ह्याच्यात आपण भाजी बनवणार आहोत डोश्याबरोबर खायला। त्यातलाच थोडासा बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे डोश्यामध्ये। मीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि भाजलेले शेंगदाणे, लिंबू घेतलेलं आहे थोडंसं, हे भाजीमध्ये टाकायचंय। आणि ही थोडी साखर पण घेतलेली, हे भाजीमध्ये आपल्याला टाकायची थोडी साखर। तर अगोदर आपण डोश्याच्या तयारीच्या अगोदर आपण भाजी आणि चटणी करूया डोश्याबरोबर खायला, आणि नंतर आपण त्याच्याबरोबर खायला गरम गरम डोसे करूया। आता हे भाजी बनवण्यासाठी आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट करून घेऊया। जाडसर कूट करायचा आपल्याला, थोडे शेंगदाणे, मिरची चवीप्रमाणे टाकायची। हे जाडसर वाटून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट। आता आपण भाजी करायला घेऊया। कढई तापट ठेवलेली, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, तुम्हाला उपासाला जर तेल साधं तेल नसेल चालेल, तर शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल। तेल टाकलेले, आता आपल्याला ह्याला जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरं पण काही लोकांना चालतं, कोणाला नाही चालत उपासाला, तर ज्याला चालत असेल त्यांनी टाका, नाही चालत असेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल। आता हे जिरे चांगले तडतडलेत, ह्याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा फोडी करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आपण, हा जाडसर कूट आहे हा टाकायचा आहे। मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले, चवीप्रमाणे मीठ टाकायचे, थोडी साखर टाकायची, थोडस लिंबू पिळायचे। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय बटाटा। ह्याच्यात असे शेंगदाणे पण टाकले थोडे तरी चांगले लागतात। ही चांगली परतून घ्यायची भाजी। आता भाजी आपली तयार झालेली आहे, आता ही काढून घ्यायची आपल्याला भाजी। आता ही भाजी आपण काढून घेऊया। आता आपण चटणी बनवणार आहोत। चटणीसाठी हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये चवीपुरत्या मिरच्या टाकायच्या, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तशा, थोडस जिरं टाकायचंय, थोडस मीठ, साखर टाकायची चवीपुरती, दोन चमचे दही टाकायचे। अगोदर आपण हे थोडस वाटून घेऊया। ह्याच्यात थोडस पाणी टाकायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय, परत फिरून घ्यायचंय मिक्सरमध्ये। आता ही चटणी तयार झालेली आहे आपली, ही वाटीत काढून घ्यायची आणि ह्याला आपण फोडणी द्यायची। तेल टाकायचे थोडस, जिरे टाकायचे, जिरे चांगले तडतडले की ह्या चटणीवरती फोडणी टाकायची आपल्याला। गॅस बंद कर। ही चटणीवर टाकायची फोडणी आपल्याला। आता आपल्याला हे डोश्यासाठी भगर बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये। थोडासा बटाटा टाकायचा आहे, मगाशीच आपण उकडलेला भाजीतला ठेवलेला आहे थोडा शिल्लक। थोडे शेंगदाणे टाकायचे। आता पाणी टाकून वाटून घ्यायचंय। आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला नाहीये, कारण साबुदाणा टाकला की चिकट होतं पीठ आणि त्याच्यामुळे डोसे सगळे तव्याला चिटकतात। आता हे पीठ वाटून झालेलं आहे आपलं, ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचंय। आता हे
पीठ तयार झालेलं आहे आपल्या डोश्यासाठी। ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय थोडस चवीपुरतं। हे पीठ बघू शकता आपण कन्सिस्टन्सी कशी आहे ह्याची। ते तेल टाकून घ्यायचंय थोडस तव्यावर आणि आपण जसे तांदळाचे डोसे करतो त्याच पद्धतीने करायचंय हा डोसा। तेल सोडून घ्यायचंय थोडस त्याच्यावर, चांगला भाजू द्यायचा खालून, लाल होऊ द्यायचा व्यवस्थित। आता हा भाजलेला आहे आपला चांगला डोसा, ह्याला उलटवून घ्यायचा आहे। गोल्डन रंगामध्ये मस्त कलर आलेला आहे छान। आपण हे डोसे नाश्ता म्हणूनही कधीही करू शकतो कारण ह्याला काय आपल्याला जास्त सामान लागत नाही आणि झटपट होतो, लहान मुलांना पण आवडेल हा खायला। तसेच आपल्या घरात कोणी डायबिटीज पेशंट असेल त्यांना पण हा डोसा खायला चांगला आहे। भगर ही खाल्लेली चांगलीच असते त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाही करून देऊ शकता। आपल्याला हा छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर तुम्ही नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा। तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय माझ्याकडून काही चुकलं असं वाटत असेल तरी सांगितलं तरी चालेल। तुम्ही करूनही बघा हे डोसे कसे होतात ते, परवाच एकादशी आहे आणि मला सांगा नंतर कमेंटमध्ये कसे झाले होते ते। आपण काढून घेऊया हा डोसा, हा सर्व्ह करायचा आता डिशमध्ये आपल्याला। अजून एक करून घेऊया आपण। आपल्याला भगर जास्त करून कोणाला घरात आवडत नाही भगर खायला, पण असे जर डोसे तुम्ही करताल तर नक्कीच सगळे आवडीने खातील। एकदम छान आणि कुरकुरीत झालाय चांगला। तुम्ही नक्की रेसिपी करून बघा ही। हे डोसे तयार झाले आहेत, उपवासाची डिश आहे आपली। उद्याच्या एकादशीला नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा।